like, share, subscribe my YouTube channel. अक्षय तृतीया निबंध व माहिती। अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप, होम, पितृतर्पण, दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते अशा शास्त्र संकेत आहे। वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीया म्हणजे अक्षय तृतीया। या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानतात। हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो। अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यात येतो। वैशाख महिना हा वनव्यासाठी प्रसिद्ध आहे। सूर्याच्या तेजाने सृष्टी तापू निघत असते। अशा वेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो, म्हणून तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी पानपोया सुरू केल्या जातात। तसेच वाट सुरू रस्त्याने गर्द सावली असलेले झाड शोधत असतो व त्यांची पावले लगेच सावलीकडे वळतात, तेव्हाच त्याला विश्रांती मिळते। आपल्या संस्कृतीत अन्नदानापेक्षाही जलदानाला जास्त महत्व आहे। तेव्हा आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा व पानपोया लावण्याचा हाच उद्देश असावा, त्यामुळे त्रसितांची तहान भागते व तहान भागवणारा पुण्याचा धनी होतो। वैशाखाचे हेच महत्व आहे। अक्षय तृतीयाला देवता आणि पितर यांच्या उद्देशाने उदक कुंभाचे दान करावे अशा संस्कृतीचा सांगावा आहे। मातीचे दोन माड घेऊन एका तांदूळ व एका तीळ घालून देवापुढे थोडे धान्य पसरवून त्यावर हे दोन घट ठेवावेत। त्यांना दोरा गुंडाळून त्यात वाळा घालावा, त्यांची पूजा करून नंतर ब्राह्मणाला दान करावे। त्यासोबत आंबे व दक्षिणाही द्यावी। वशा आरंभी चैत्र तृतीयाला चैत्र गौरी बसवली जाते, त्याची सांगता याच अक्षय तृतीयाला करतात। महिला हळदीकुंकाचा कार्यक्रम करून गोड जेवण व त्यासोबत हरभरा किंवा डाळीचे वाण ओटीमध्ये देतात। या दिवसात आंब्याचे पन्ने प्यायला देतात। या उत्सवाला दोलोत्सव असेही म्हटले जाते, कारण चैत्र गौरी पाण्यात स्थापन केली जाते, तिला झोका दिला जातो। गौरी व्यतिरिक्त विष्णू किंवा इतर देवांसाठी हा दोलोत्सव साजरा केला जातो। अक्षय तृतीयाला गंगा स्नानाचेही फार महत्व आहे, त्यामुळे तीर्थक्षेत्रे भक्त पवित्र स्नानाकरिता गर्दी करतात। येव होम, येव दान आणि येव भक्षण याचे महत्व आहे। या दिवशी भगवान श्री कृष्णाला चंदनाची उटी लावून पूजा करावी म्हणजे वैकुंठ प्राप्त होते असे म्हणतात। अक्षय तृतीया वसंत उत्सवात येत असली तरी ग्रीष्माच्या तीव्र झळांनी वातावरण तापलेले असते। अक्षय तृतीयाचे एक वेगळे महत्व म्हणजे या दिवशी परशुराम जयंती येते। परशुराम हा दशावतारातील सहावा अवतार। परशुराम हा रेणुका माता आणि जमदाग्नी ऋषी यांचा मुलगा। जमदाग्नी हे अत्यंत कोपिष्ट ऋषी होते। त्यांनी संतापाच्या भरात माता रेणुकाच्या वधाची परशुरामास आज्ञा केली। पुत्राने पित्याची आज्ञा त्वरित आत्मसात केली, परंतु परशुरामांनी मी तुमची आज्ञा पाळल्याच्या बद्दल मला गुरुदक्षिणा द्यावी आणि त्यात मला माझी माता परत जिवंत हवी अशी मागणी घातली, त्यामुळे त्यांना माता रेणुकाला परत जीवित करावे लागले। परशुराम हे क्षत्रियांना धडा शिकवण्यासाठी नेहमी परशुचा वापर करत, त्यामुळे त्यांना परशुराम नावानेच संबोधत। या परशुरामाला बघून क्षत्रिय चळचळा कापत। श्रीराम जानकी विवाहानंतर जेव्हा वराड अयोध्येस परत येत असताना हाच परशुराम त्यांना रस्त्यात आडवा झाला, तेव्हा राजा दशरथ त्यावेळी घाबरले होते। पण दशरथ रामासमोर परशुरामाचे बळ फार कमी पडले, तेव्हा आपले अवतार कार्य संपले हे समजून परशुराम हे महेंद्र पर्वतावर तपश्चर्यासाठी निघून गेले। भारतीय संस्कृतीत क्षत्रियाची शिरकाण करणारा जमदाग्नी पुत्र परशुराम आणि राक्षसराज रावणाला चारी मुंडा चित्त करणारा दशरथ राम या दोघांना डोक्यावर घेतलेले आहे। दशरथ रामापुढे परशुरामाचे बळ कमी पडले, तरी रामाने परशुरामापुढे नतमस्तक होऊन त्यांचा मानस राखला। परशुराम परतला तेव्हा त्यांच्या हृदयातील क्रोध ज्योती श्रीरामाच्या हृदयी प्रविष्ट झाल्याचा उल्लेख श्रीराम विजयात आहे। हिंदू धर्मात अक्षय तृतीयाचा दिवस खूप शुभ मानला जातो। या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात। हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते। या दिवशी दान पुण्य करण्याचे विशेष महत्व आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी विवाह,
ग्रह प्रवेश धार्मिक विधि करणे शुभ मानले जाते। या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। असा विश्वास आहे की या दिवशी सोने खरेदी केल्याने प्रगती होते। अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो प्रेम तुमचे, कोरोनाचा नाश होऊनी, अक्षय राहो आरोग्य तुमचे। आशा आहे या मंगल दिनी तुमच्या जीवनात नवचैतन्य येऊ। अक्षय तृतीयाच्या अक्षय शुभेच्छा।